श्री अंजूर या संघाने यावेला ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर येईल बॉलपर्यंत, तोपर्यंत एक रन कंप्लीट केली जाते. संकेतने मात्र खूप आक्रमक बॅटिंग केली या मॅचच्या दरम्यान. 45 रनचं लक्ष, एक चांगलं फायटिंग स्कोर निर्माण केलं होतं बोनकोडे संघाने. आणि आता 7 बॉलमध्ये फक्त 6 रनची आवश्यकता. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 39. 45 रनचं टार्गेट. यावेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. सागर चंद येतोय खाली, फलंदाज बाद होईल आणि अखेर जोडी फुटली आहे सलामीची. फलंदाज आउट झालाय आकाश आणि टीमची धावसंख्या आहे 39. 6 बॉल मध्ये रन करायचे सामना जिंकण्यासाठी 6. केतन दोरे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. भूषण पाटील इथे त्यांचं आगमन झालंय. कुमार भास्कर 11 तुर्बे संघाचे कॅप्टन, चला टॉस करून घ्या. दोन्ही टीमच्या दरम्यान लगेचच आपल्याला मॅच खेळवायची आहे. सेमीफायनल नंबर 2 जी असेल गावदेवी ऐरोली आणि कुमार भास्कर 11 तुर्बे या दोन टीमच्या दरम्यान. गावदेवी ऐरोली टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर टॉस साठी. 6 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 6 रन डिफेंड होतील का या मैदानावर काही होऊ शकतं. पहिला बॉल आतमध्ये येणारा होता, हलक्या हाताने ढकललाय. मिड ऑफच्या दरम्यान चांगली फिल्डिंग होते. मोसिनच्या माध्यमातून एक रन इथे मिळेल संकेतला. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर आतापर्यंत 40. 5 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये. टीम गावदेवी अंजूर, रन तुम्हाला काढणं अनिवार्य आहे. पहिल्या इनिंग मध्ये ज्या रन बनतात त्यापेक्षा एक रन इथे जास्त काढावी लागते चेसिंगच्या दरम्यान. बॉल तयार सागर, वेगवान बॉल होता, मिड विकेटला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहे स्वप्नील नाईक. खराब फिल्डिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. आज खराब फिल्डिंग केली आहे बोनकोडे 11 ने. मगाशी कव्हर्सला एक चौकार सोडण्यात आला, एक मिड विकेटला सोडण्यात आला आणि आता या मॅच मध्ये रन करायचे फक्त एक. स्कोर लेवल, रन झाले 44. गावदेवी अंजूर संघ विजयाच्या उंबरठ्यावर. गावदेवी अंजूर संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये आता प्रवेश करेल. दर्या किनारा क्रिकेट संघ ऐरोली कोलीवाडा आयोजित भास्कर नारायण पाटील स्मृती चषकाचं आयोजन आणि एक ट्रॉफी नक्की जाईल आता भिवंडी मध्ये म्हणजेच अंजूर गावामध्ये. फक्त औपचारिकता शिल्लक, एका रनची आवश्यकता. परंतु अजूनही संघर्ष करतायत बोनकोडे चे सर्व खेळाडू. कारण कंपल्सरी चेस अनियम आहे यावेळेला. डॉट बॉल, चांगली बॉलिंग आणि आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 1 रन. अजूनही मॅच संपलेली नाही आहे कारण कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. त्यामुळे अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रन डिफेंड होऊ शकतात, प्रयत्न करावा लागेल. अजून हळूहळू पावले पुढे जात आहेत. सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन तैनात ठेवण्यात आले. सिली कव्हर पॉइंट, सिली पॉइंट, फॉरवर्ड शॉर्ट लेग, ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. रनआउट संधी, नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट फलंदाज बाद. परंतु एक गोष्ट चांगली झाली की सेट बॅट्समन संकेत आता स्ट्रायकिंग इनला गेला आणि आता 2 बॉल मध्ये 1 रन डिफेंड करायची आहे टीम बोनकोडेला. व्हॉट अ मॅच. तो चौकार जर सुटला नसता तर चित्र वेगळं असतं. जर तरचा खेळ म्हणजे क्रिकेट, अनिश्चितेचा खेळ म्हणजे क्रिकेट, तुम्हाला सर्व भारतीयांना वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि आता तुम्हाला सर्वांना दिवाना करून जातो हा खेळ. दर्या किनारा क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. भास्कर नारायण पाटील स्मृती चषक आणि 2 बॉल मध्ये रन डिफेंड करायची आहे 1. हा बॉल खूप महत्वाचा आहे. परंतु स्ट्रायकिंग इनला सेट बॅट्समन संकेत मैदानामध्ये खेळताना दिसेल. ज्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय. मुकेश नॉन स्ट्रायकिंग इनला खेळताना दिसेल. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला थ्रो फॉलो थ्रू मध्ये सागर चंदच्या माध्यमातून. बॉल शिल्लक आहे 2. 2 बॉल मध्ये रन करायचे 1. दोन बॉल 1 रन. सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, सिली कव्हर पॉइंट, पॉइंट लेग फिल्डर, फॉरवर्ड शॉर्ट लेग ठेवण्यात आलाय. बॉल तयार, 2 बॉल 1. शॉर्ट बॉल, भरपूर शॉर्ट बॉल होता आणि इथे मात्र हा विजयी चौकार असेल बॅट्समन संकेतच्या बॅट मधून. आणि या चौकाराबरोबर टीम गावदेवी अंजूर संघ थेट प्रवेश करते भास्कर नारायण पाटील स्मृती चषकाच्या फायनल मध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय 12 बॉल मध्ये 34 रनची खेळी करणारा संकेत. वेल प्लेड संकेत. या आपण व्यासपीठावर आपला सन्मान इथे केला जाईल मॅन ऑफ द मॅच. आणि लगेच टॉस केला जाईल. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन
सेमी फाइनल नंबर टू चा टॉस आमच्या मुख्य व्यासपीठावर नवनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. त्यानंतर संकेतला दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. संकेत यांनी व्यासपीठावर यायचंय. बुनकोट इलेव्हन टीमचे खेळाडू सन्मान चिन्ह आपलं घेण्यासाठी एक प्रतिनिधी आमच्या स्टेजवर पाठवा. बुनकोट इलेव्हन सन्मान चिन्ह घेण्यासाठी एक खेळाडूनी स्टेजवर यायचंय. संकेत ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. बोनकोडे इलेव्हन टीमचे खेळाडू आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी एक खेळाडू स्टेजवर यायचंय. सागर चंदेना हे सन्मान चिन्ह दिलं जाईल. सिल्वर कॉइनच एक हेल्मेट. केतन दरे साहेबांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अंजूर केतनजी तरे साहेब आपलं सरचं स्वागत. एक मोठे पुरस्कर्ते आहेत. अनेक संघांना त्यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळवलं जात आणि आता होईल टॉस सेमीफायनल नंबर टू चा. नवनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते बेस्ट ऑफ लक. होम टीम होम ग्राउंडवर तुर्बे टीमच्या विरुद्ध खेळताना दिसेल. टॉस इथे जिंकलाय टीम गावदेवी ऐरोलीने. लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि या कॉमेंटरी बॉक्समध्ये ऐकूया पुन्हा एकदा आवाज आपण विघ्नेश मडवी सरांचा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच कुणालजी दाते. आपण आवाज ऐकत होता जी आवाज आयपीएल अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवर देखील तुम्ही ऐकलीत. कुणालजी दाते आमच्या सोबत जुडले गेलेत आणि मी विघ्नेश मडवी आपल्यासमोर रुजू होतोय. दर्या किनारा क्रिकेट संघ आयोजित भास्कर नारायण पाटील स्मृती चषक 2021 मध्ये सेमीफायनल क्रमांक दुसरी आपल्यासमोर रंगली जाते. गावदेवी ऐरोली कोलीवाडा अगेन्स्ट सामना पाहणार आहोत. भास्कर कुमार भास्कर इलेव्हन तुर्भे असा सामना पाहतोय. टॉस जिंकलाय गावदेवी ऐरोली संघाने आणि चित्रकृष्णाचा निर्णय घेतलाय. चार षटकांची लढत आपण पाहायला मिळते. ग्रँड फिनालीचा सामना आणि ग्रँड फिनाली संडे देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि यानंतर लगेचच अंतिम सामना देखील पाहायला मिळेल. अंजूर टीम ज्या टीमने खूप चांगलं प्रदर्शन करून भिवंडी ते नवी मुंबईचा प्रवास केलाय आणि प्रवास करत असताना मात्र याच चॅम्पियनशिप घेण्याची आखणी देखील केली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळाली या स्पर्धेच्या निमित्तानं आणि पहिला संघ ठरला जो फायनल मध्ये प्रवेश केलाय अंजूर टीम. तर गावदेवी अंजूर टीमचं देखील खूप खूप अभिनंदन. तर जाऊया सेमीफायनल क्रमांक दुसरी पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुमार इलेव्हन भास्कर स्मृती तुर्बे टीम कडून भूषण पाटील क्वीनर ऑफ नवी मुंबई आणि आज जर पाहिलं तर या खेळाडूचा अनेक स्पर्धेच्या दरम्यान सन्मान देखील पाहायला मिळतोय. जवळजवळ प्रत्येक स्पर्धेमध्ये या भूषण पाटील या खेळाडूचा सन्मान केला जातोय कारण की आज नवी मुंबईचा अभिमान म्हणून देखील त्याला गणलं जातं. आखाती देशामध्ये जाऊन देखील नवी मुंबईचा झेंडा रोवलाय या खेळाडूने. तच भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि मागच्या मॅचचा हिरो ज्याने धुवाधार बॅटिंग केली आणि गोलंदाजी करत असताना अवघ्या 9 धावा डिफेंड केल्या नागाव टीमच्या अगेन्स्ट नमित पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चार षटकांची लढत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 लाखाचं पारितोषिक असलेले ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा द्वितीय पारितोषिक 50,000 ही स्पर्धा जर पाहिलं तर GTC माध्यमातून जल्पेश भोईर यांच्या माध्यमातून देखील एक युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जे घर बसल्या प्रेक्षक आमच्या सोबत जुडलेत त्यांचं देखील सरस स्वागत करतोय आणि घेऊन जातोय सेमीफायनल क्रमांक दुसरी आपल्या समोर रंगली जाईल. गावदेवी मैदानात चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी तेज तरार गोलंदाज आहे संतोष संदीप
संदेश गुप्ता गोलंदाजी मार्क वर येतोय. सँडी गोलंदाजी साठी येतोय. पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्वाचं असणार आहे, कारण की टीम जर पाहिली तर गावदेवी ऐरोली टीम याच मैदानावर अनेक वर्ष सराव करतोय, त्यामुळेच याच मैदानाची खडा ना खडा माहिती आहे. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव या कुमार इलेव्हन भास्कर स्मृती टीमचं देखील आहे. आणि जर पाहिलं तर मागच्याच 2 दिवसापूर्वी नमित पाटीलने देखील म्हटलं होतं की तब्बल 19 दिवस आम्ही लगातार मॅचेस खेळतोय, एवढा अनुभव आणि एवढं क्रिकेट खेळलाय हा कुमार इलेव्हन भास्कर स्मृती टीम. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कुमार इलेव्हन तुर्बे संघाचा स्टार खेळाडू आणि कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील स्ट्राईक एंडवर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सँडी बॅकवेट पॉईंट कव्हर पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर त्याचबरोबर मिड ऑफ शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग अशी व्यूहरचना आहे. आणि पहिला चेंडू या षटकातील हाताळण्यासाठी गोलंदाज स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला स्ट्रोक मात्र बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डॉट बॉलची सांगता आहे. 24 चेंडूचा खेळ आहे. 4 षटकांची लढत आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण केलं जातंय फलंदाजाच्या माध्यमातून आणि ही रणनीती आखली जाते. पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलं जातं आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की आक्रमण हे बचावाचं तंत्र आहे. या तंत्राचा वापर देखील बॅट्समन करताना दिसतोय. त्यामुळेच की काय पहिला चेंडू आक्रमण केला पण चांगला गोलंदाजी. यावेळेस षडंपूल मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते डिक्लेअर स्वरूपात. 1 धाव मिळते आणि संघाचा धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 1 या आकड्यावर. आपलं खातं उघडतो. संघाचं देखील खातं अकाउंट ओपन केलंय भूषण पाटीलने. जर पाहिलं तर HBC अलायन्स या टीम कडून खेळत असताना 10 PL स्पर्धा ज्यांनी गाजवली. यावेळेस घुटना टेक तमाशा देख मिड विकेट रिजन मध्ये काय क्षेत्ररक्षण केलंय. कौतुक करेन दुर्वेश मनोरेच, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर टीम साठी महत्वपूर्ण अशा 2 धावा वाचवण्यात यशस्वी ठरतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. आणि असं क्षेत्ररक्षणची कमतरता जाणवली मागच्या मॅच मध्ये बोनकोड इलेव्हन बोनकोडे संघाकडून. खराब क्षेत्ररक्षण झालं त्यामुळेच पराजयाला सामोरं जावं लागलं होतं. संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढ होती. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते आहे. यावेळेस स्ट्रॉंग अपील केली आहे, पंचानी फेटाळून लावली आहे. खूप चांगली गोलंदाजी संतोष गुप्ताचं, संदेश गुप्ताची. कौतुक करेन सँडीचं. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते आहे. षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 3 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते आहे. यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, सटीक लाईन एंड लेंथ जखडून ठेवलंय कोहिनूरला, जखडून ठेवलंय भूषण पाटील सारख्या एक मातब्बर खेळाडूला. एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. एक तेजतर्रार गोलंदाज त्याचबरोबर एक दर्जेदार फलंदाज, ही मधली असलेली ही चुरस ही कॉन्टेस्ट देखील प्रेक्षकांच्या भेटीशी येतोय. सेमीफायनल क्रमांक 2 पाहायला मिळते. यावेळेस मात्र भूषणच्या रडार मध्ये चेंडू होतोय, फेकून देतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. भूषणच्या बॅट मधून येतोय हवा याला चेंडू. जी मारीच्या बार षटकार. लगुला गेल्या भूषण पाटीलच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. गौरव गोलंदाज येईल. स्ट्राईक एंडवर नमित पाटील देखील पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा हिरो, काय धुवादार बॅटिंग केली होती आणि गोलंदाजामध्ये देखील 100% येथे योगदान दिलं होतं आपल्या टीमसाठी. यावेळेस मात्र स्टार्ट जर पाहिलं तर 9 धावा धाव फलकावर लागले. चांगलं षटक म्हणावं लागेल संदेश गुप्ताचं, सँडीचं. फक्त 9 धावा खर्च केल्यात. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गौरव येतोय स्ट्रॅकेंडवर. नवीन पाटील पाहायला मिळतोय. 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन संपलंय, पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता मात्र आपण पाहू शकाल दुसरं षटक देखील प्रगतीपथ असताना. यावेळी साफ ट्रॅकर, चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने दुर्वेश मनोरे, झेल सुटला गेलाय. इथे मात्र तेज तर्रार फटका होता, मात्र तो झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. दुर्वेश मनोरेच्या हातून झेल निसटलाय आणि जीवनदान मिळते नमित सारख्या एक मातब्बर खेळाडूला.
आणि मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं तरी काय जीवनदान मिळाल्यानंतर काय प्रलय होतोय, चौकार षटकारांची आतिषबाजी देखील पाहायला मिळाली आणि यावेळेस मात्र संघाला मिळते एक धाव, संघ जाऊन पोहोचते तब्बल दुहेरी अंक मध्ये डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावर लागलेत. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना सेमीफायनल क्रमांक दुसरी आपल्या समोर रंगली जाते. मास्कर पाटील स्मृती चषक 2021 चा थरार आपण अनुभवतोय. तर अतिथी मान्यवरांचा देखील विशेष सन्मान या मंचावर केला जाईल आपण पाहू शकाल. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. सेकंडवर कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील. आवेस मात्र दिशाहीन गोलंदाजी, लेग स्टंपच्या बाहेर पिच केला जातोय, व्हाइट बॉलचा इशारा, व्हाइट प्लस वन बाय वन गेट वन फ्री, 2 धावा येथे बोनसच्या स्वरूपात मिळतात. संघाची धावसंख्या 12 12 धावा धावपलकर जाऊन पोहोचते. चांगली बॅटिंग आतापर्यंत जर पाहिली तर पहिली मॅच चुरशीची लढत झाली होती आणि त्या मॅचमध्ये देखील खूप चांगला प्रदर्शन कुमार इलेव्हन तुर्भे संघाने केला होता. यावेळेस मात्र कडवा आव्हान असेल. गावदेवी ऐरोली संघ याच्या अगेन्स्ट खेळतोय घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर. इथे मोठा फटका लगवला जातोय, अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय, चांगलं क्षेत्रक्षण डीप मध्ये केलं जाईल. फेकी देखील तितकी चांगली, सिंगल मिळते, एका धावावर समाधान मानावं लागेल. भूषण पाटील संयमाचं क्रिकेट खेळतोय, एक षटकार देखील त्याच्या बॅट मधून आलाय आणि संघ जाऊन पोहोचतोय 13 13 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचतोय. नमित पाटील याने मात्र मागच्या काही वर्षापूर्वी पासून क्रिकेटला सुरुवात केली आणि जर पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट खेळतोय सध्याच्या घडीला कुमार इलेव्हन तुर्भे संघासाठी. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑफ रिजन मध्ये दुर्वेश मनोरे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय, सिंगल मिळते. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळाला आणि संघाचा धावफलक 14 14 धावा धावफलकावर लागले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला, 4 षटकांचं लढत आहे, 24 धावांचं लढत आहे. आज जर पाहिलं तर सकाळपासून 50 57 58 अशा धावा देखील या 4 षटकात होताना पाहायला मिळाल्या आणि त्या धावा चेस देखील केल्या. यावेळेस हाफ ट्रॅकर टॉप एज लागलाय, चेंडू हवेत, क्षेत्रक्षक त्याच्या खाली आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल. भूषण पाटीलच्या खेळीचा अंत होतोय, पहिला हादरा, पहिला फलंदाज भूषण पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. पाटील परतला एक षटकार देखील त्याच्या बॅट मधून आला आणि आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान घेऊन परतला. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ऋषी काटे हा फलंदाज एक विस्फोटक फलंदाज आहे. इथे मोठे फटके मारण्याची क्षमता देखील आहे पण या मॅच मध्ये भूषण परतल्यानंतर नमित पाटील आणि ऋषी काटेला चांगली बॅटिंग करावी लागेल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत गौरवची पाहायला मिळतोय. तर ऋषी काटेचा आज वाढदिवस देखील आहे आम्हाला कळवलं जात आहे. यावेळेस साप ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न केला होता, टॉपिज लागून चेंडू जातोय घोषित क्षेत्रात, सिंगल मिळते, संघाचा धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावर 15 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आपण पाहू शकाल अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. ऋषी काटे याचा आज वाढदिवस आहे, त्याला देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई एकवीर आपल्याला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आपण पाहू शकाल नमित पाटील मागच्या मॅचचा हिरो तोच स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. इथे मात्र काहीसा रनवे मध्ये अडथळे येतोय, गोलंदाजी करत असताना मात्र चेंडू रिलीज करत असताना काहीतरी पावलांमध्ये अडखळला आणि त्यामुळेच की काय रनअप मध्ये थांबवण्यात आलं आणि डेड बॉलचा इशारा मृत घोषित केलाय चेंडूला. उमेश मडवी याचं देखील कौतुक करेन या स्पर्धेच्या निमित्तानं. संपूर्ण स्पर्धा एका अंपायरने कव्हर केल्यात, काय स्टॅमिना आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, झेल पकडलाय रितेश वैती, मात्र इथे गफलत करल होईल की काय असं पाहायला मिळत होतं. थोडासा इथे मात्र भांबरला होता पण काय झेल पकडला गेलाय. नमित पाटीलच्या खेळीचा अंत होतोय, दुसरा हादरा, दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या
उपस्थित आदरणीय उपसरपंच अंजूर केतन तरे साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जाईल। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, अंजूर हून खास या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहे, कारण की आपला टीम अंजूर याचा पाठीराखे म्हणून देखील त्यांना पाहिलं जातं। केतन तरे साहेबांचा सन्मान या मंचावर केला जाईल। त्याचबरोबर सद्गुरु पाटील साहेब समाजसेवक अंजूर त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। तर प्रणित पाटील यांना, प्रवीण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते देखील पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर करायचा आहे। त्याचबरोबर आदरणीय विनायक तरे साहेब समाजसेवक अंजूर हे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या मंचावर केला जाईल। इथे गोलंदाजीसाठी षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय विकास, तेईस तरार डावखुरा गोलंदाज आहे। आदरणीय विनायक तरे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल। समाजसेवक अंजूर नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते देखील त्यांचा सन्मान केला जातोय। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावर। यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू खणून काढलाय, संदेश कफलत करतोय आणि या लॉंग ऑन रिजन मध्ये प्रीतम पाटीलचं देखील क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एक एक धावासाठी झुंजावं लागतंय, संघर्ष करावं लागतंय, कौशल कौशल पाटील हा जर फलंदाजाचा विचार मोचक म्हणून देखील खूप चांगली भूमिका पाहायला मिळते आणि विस्फोटक फलंदाज म्हणून गणला जातोय। यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, इथे चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक दुर्वेश मनोरी येईल, तोपर्यंत मिळते सिंगल आणि सिंगलने मात्र संघाचा धावफलक 17 या आकड्यावर जाऊन पोहोचते। भूषण पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आला, त्यानंतर मात्र कुठल्याही फलंदाजाने आतापर्यंत मोठे फटके मारण्याचा इथे मात्र प्रयत्न केलाय पण यशस्वी झाला नाहीये। आता मात्र षटक क्रमांक तिसरं प्रगतीपत्र असताना आपण पाहू शकाल ऋषिक काटेवर मोठी जबाबदारी असणार आहे। या मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण की गावदेवी ऐरोली संघाचा विचार केला तर खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे। इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक शॉर्ट मिडविकेट रिजन मध्ये संदेश गुप्ता अन इवन बाउन्स देखील झाला, सरप्राईज बाउन्स देखील झाला, त्यामुळे सिंगल मिळते। आतापर्यंत या षटका जर पाहिलं तर तब्बल 4 चेंडूचा खेळ संपलाय, 3 सिंगल आलेत, खूप चांगली गोलंदाजी विकासशी आणि एक डॉट बॉल देखील पाहायला मिळते। एकेर दुहेरीचं क्रिकेट शांत क्रिकेट म्हणावं लागेल, थेंबे थेंबे तळे साचे असे नेहमी म्हटलं जातं, पण यावेळेस धावांचा सागर तुम्हाला उभा करावा लागेल। यावेळेस मोठा फटका लगवला जातोय, चेंडू जातोय इथे मात्र शाळेला आदळून, पुन्हा एकदा रिटर्न येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात। तर 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 1900 आकड्यावर। 19 लॉस ऑफ 2 विकेट, 19 धावा, 20 धावा माफ करा, 20 धावा धावफलकावर लागलेत। या षटकात जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली, 5 चेंडूत फक्त 5 धावा खर्च केल्यात, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील। तिसरा षटक इथे प्रगतीपथावर असताना 20 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते। यावेळेस मोठा फटका आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, फेकी देखील तितकी चांगली, तोपर्यंत मिळते सिंगल। षटक क्रमांक संपला गेले तिसरं, 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 लॉस ऑफ 2 विकेट्स, कुमार 11 भास्कर स्मृती तुर्बे संघाची। तर पाहूया स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये काय होतंय, तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवर षटकार येतोय, संघाची धावसंख्या 27, विस्फोटक फलंदाज कौशल पाटील यावेळेस मात्र चांगली बॅटिंग करतोय।
पुन्हा एकदा स्विंग इन मिस म्हणावं लागेल. चांगली लाईन, चांगली लाईन. पहिला चेंडू लेंथ बॉल होता, यावेळेस मात्र टप्पा मागे ठेवला आणि या चेंडूला वळवलं देखील, त्यामुळे चकून गेलाय कौशल. पाटील सारख्या विस्फोटक फलंदाजाला डॉट बॉलची सांगता, चांगलं कम बॅक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत येतोय. यावेळेस स्विंग इन मिस, चांगली गोलंदाजी, स्टॅटिक लाईन इन लेंथ पाहू शकाल. आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. तुर्बेगावची स्पर्धा जी पाहिली होती, एक षटक हाताळलं होतं, फक्त एक धावा दिली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता या संकेतने. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर षटकार लगवल्यानंतर मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट येताना पाहायला मिळत्या. चांगली गोलंदाजी, सटीक लाईन एन लेंथ. अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत. स्विंग इन मिस, लाजवाब गोलंदाजी, काय कम बॅक केलाय. सुरेख गोलंदाजी, फलंदाज यष्टीची बाद होतोय. तिसरा हादरा, तिसरा फलंदाज कौशल पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. सत्तावीस धावा, लॉस ऑफ थ्री विकेट, तीन गडी बाद सत्तावीस धावा धाव फलकावर लागलेत. किशोर सहनी फलंदाजीसाठी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक विस्फोटक फलंदाज आहे. काय गोलंदाजी, काय कम बॅक केले. पहिल्या चेंडूवर षटकार लगवल्यानंतर बॅक टू बॅक तीन चेंडू संकेतचे आतापर्यंत चकून गेलाय कौशल सारख्या फलंदाजाला. आणि यावेळेस मात्र किशोर सहनी मैदानामध्ये पाहायला मिळते. अजून या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहे. संघाची धाव संख्या सत्तावीस. आज जर पाहिला तर या मॅच मध्ये लो स्कोरर मानली जाईल, कारण की हे दोन चेंडू जर चांगले पडले तर लो स्कोरर मॅच होईल आजच्या दिवसात. कारण की आज सकाळपासून धावांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळाला. तर किशोर सहनीला येथे मात्र या दोन चेंडूवर दोन फटके मारावे लागेल कुमार इलेव्हन तुर्बे संघासाठी. तर षटकातील पाचवा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज संकेत. यावेळेस आल्या मोठा फटका, रितेश वैतीच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय आणि इथे फलंदाज गोलंडकचा शिकार ठरतोय. फलंदाज बाद होतोय किशोर. संकेत या गोलंदाजाला, कारण की आपण जर पाहिले तर आदरणीय वैशाली ते द्वारकानाथ पाटील यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जात आहे. ते यावेळेस मात्र हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी ऋषी काटी स्ट्राईक एंडवर आहे. नवीन आलेले फलंदाज रोनित पाटील देखील पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर लगातार चार चेंडू डॉट पाहायला मिळतोय. संकेत शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि बघता बघता अखेरच्या चेंडूवर ऋषी काटेच्या बॅट मधून येतोय हवाई हल्ला चेंडू. सीमारेषा पार षटकार. षटकाराने इनिंगची समाप्ती होते. षटक क्रमांक चौथा संपला गेलाय. चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33 धावा धाव फलकावर लागले. 34 धावांचं आव्हान ठेवलं गेलं येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. तर पाहूया या मॅच मध्ये काय होतोय. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर गावदेवी ऐरोली संघ ह्या 34 धावा चेस करेल की कुमार इलेव्हन तुर्बे संघ जी लगातार 19 दिवस क्रिकेट खेळतोय, एवढा क्रिकेट खेळून मात्र या 34 धावा डिफेंड करेल. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं आम्ही पुन्हा एकदो. तोपर्यंत ऐकू एक मधुर गीत डीजे मास्टरांच्या माध्यमातून. डीजे प्ले.
जे हाताळ संकेत ने पहिल्या चेडूवर षटकार लगवल्यानंतर लगातार चार चेडू डॉट डॉट पाहायला मिळाले आणि 12 धावा खर्च देखील केल्या तर 33-34 धावांचं आव्हान आहे 24 चेंडू. तर पाहूया या मॅच मध्ये काय होतोय. चांगली मॅच आणि चांगली स्पर्धा आपल्या समोर रंगली जाईल. दोन बलाढ्य संघांमध्ये ही कडवी झुंज पाहायला मिळेल. 34 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा वीरेंद्र सेहवाग ज्याला म्हटलं जातं निलेश भोईर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि नॉनस्ट्राईक एंडवर जर पाहिलं तर अनिकेत वैती हा देखील खेळाडू आहे. अनिकेत वैती मागच्या बॅक टू बॅक दोन मॅच मध्ये शून्यावर परतलाय. ही तिसरी मॅच आहे आपल्या संघासाठी फायनल मध्ये जाण्याची संधी असेल. या संधीचं सोनं करेल की काय. यस निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 11 फेब्रुवारी हा दिवस देखील निलेश विसरणार नाही कारण की 11 फेब्रुवारीला निलेशने या नवी मुंबईतील सर्वोत्कृष्ट धावा त्याने कुठल्या गेल्या होत्या 94 धावांची एक अफलातून इनिंग खेळली होती. आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट धावा आतापर्यंत निलेशच्या नावी आहे. वैयक्तिक धावसंख्या 94 या निलेशने कुठल्या गेल्या होत्या. आणि या नवसाथीचं जे आयोजन होतं 50 वर्षाचा दिमागदार सोहळा होता त्यात 10 चेंडूत 50 धावांची विस्फोटक फलंदाजी केली होती. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. जयेश पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला चेंडू इथे सन्मान दिलं जातंय. क्रिकेटची परिभाषा हीच आहे. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार ही परिभाषा ज्या खेळाडूला कळते तो मात्र क्रिकेट या खेळामध्ये यशस्वी होतोय. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर सन्मान दिलाय. डॉट बॉलची सांगता इथे कमबॅक करावा लागेल कुमार 11 तुर्बे संघाला. इथे मात्र विकेट्स घ्यावी लागतील. तर जयेश गोलंदाजीसाठी येतोय. इथे इनसाइड आउट चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे. कौशल त्याच्या खाली आहे. प्रयत्न केलाय सिंगल सिंगलला डबल आणि 2 धावाने आपलं खातं उघडतंय. निलेश भोईर टाळ्यांचा गजर नक्कीच होईल घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर. ही मॅच खेळत असताना फायनल मध्ये जाण्याची संधी आहे. अवघ्या 34 धावांचे टार्गेट आहे. आज जर पाहिलं तर 58 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर या 34 धावा आहे लो स्कोर मॅच आहे. पण क्रिकेटमध्ये कुठलाही स्कोर हा सेफ टार्गेट मानलं जात नाही. कुठलाही टार्गेट हे छोटं मानलं जात नाही. यावरले फुलर लेनचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये भूषण पाटील देखील चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि डॉट बॉलची सांगता आहे. जसजसे डॉट बॉल जाईल तसतसं मात्र टीम दडपणात येईल. आणि गावदेवी ऐरोली संघाला मात्र दडपणात बॅटिंग करावी लागेल. यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जयेशच्या माध्यमातून 3 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी स्टॅटिक लाईन अँड लेंथ पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खडून काढलाय. लाजबाब गोलंदाजी जयेशची पाहायला मिळते. आणि या षटकाचा जर विचार केला तर हे अतिशय महत्वाचं षटक आहे. या षटकात फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केले. 4 चेंडूचा केस संपलाय. समीकरण असेल जवळजवळ 20 चेंडू आणि तब्बल 32 धावांची 32 धावांची आवश्यकता. इथे चांगली लाईन चांगली लेंथ खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी केली आहे जयेशने. 5 चेंडूत आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. अशी जर गोलंदाजी झाली तर नक्कीच बॅकफूटला येईल गावदेवी ऐरोली संघ. यावेळेस मात्र खूप चांगले षटक म्हणावं लागेल. 5 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्यात. इथे मात्र लाईन मिस केली आहे. अपसमच्या बाहेर पिच केला जातोय. आणि इशारा येतोय उमेश मडवी यांचा अंपायरचा. व्हाईट बॉल कॉल. आणि अंग संघाची धावसंख्या 3 ने वाढते. 3 वर जाऊन पोहोचते. 3 धावा पहिले षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्ट्राईक एंडवर निलेश भोईरच्या बॅट मधून बराच वेळ वाट बघितली आणि त्या वाट बघितल्यानंतर मात्र 6व्या चेंडूवर इथे मोठा प्रहार लगवला जातोय. अखेरच्या चेंडूवर षटकार येतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. गावदेवी ऐरोली संघ बॅटिंग करत असताना
राकेश एक वेगळा गोलंदाज वापरला जातो भूषण पाटीलच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे 25 धावांची आवश्यकता. 18-25 असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पाहूया हा सामना कुठपर्यंत जातोय. सुरशीचा सामना असेल अनिकेत वैती जो मागच्या बॅक टू बॅक दोन मॅच मध्ये शून्यावर परतला आहे. यावेळेस जर पाहिलं तर सासुळीच्या मैदानावर थोडीशी इजा झाली होती पण जखमी जरी असला तरी देखील तितकाच विस्फोटक फलंदाज आहे. आणि यावेळेस मात्र आपल्या संघाला गरज आहे साथ द्यावी लागेल निलेश भोईरला आणि अनिकेत. इथे स्विंग इन मिस पहिला चेंडू बीट करून गेले अनिकेत वैतीला. स्ट्रगल करतोय या संपूर्ण मालिकेमध्ये. आतापर्यंत एकही डाव अनिकेतच्या बॅट मधून आली नाही त्यामुळेच दडपणात असेल पण दडपणात चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे अनिकेत वैतीला पोटेन्शियल आहे या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग करू शकतो. अनेक वर्षाचा अनुभव देखील आहे. पुन्हा एकदा चकवून गेलाय बॅक टू बॅक दोन चेंडू. खूप चांगली गोलंदाजी कौतुक करेन गोलंदाज राकेश. लगातार दोन चेंडू डॉट प्रत्येक डॉट बॉल विजयाचं समीकरण बदलून जाईल. एकीकडे कुमार इलेव्हनचं पारडं जडेल तर दुसरीकडे इथे बॅकफूटला जाईल गावदेवी ऐरोली संघ. लगातार दोन चेंडू आतापर्यंत डॉट. यावेळेस मोठा फटका हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अनिकेत वैतीच्या बॅट मधून येतोय पहिली रन्स आणि पहिली रन्स सहा धावाने येथे पूर्ण खेळतोय षटकार. मधुर गीत डीजे मास्टरांच्या माध्यमातून एक खूप चांगला स्ट्रोक अनिकेतच्या बॅट मधून देखील आला. पहिली डाव कशी काढेल सिंगल डबल की चौकार पण याचं उत्तर मात्र षटकाराने दिले. अनिकेत वैतीच्या बॅट मधून खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. तिथे ऋषी काटी येईल तोपर्यंत मिळते सिंगल आणि इथे मात्र एक धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचतोय तब्बल 16 या आकड्यावर. 16 धावा धावपलकावर लागले दुसरे षटक प्रगतीपथ असताना 34 धावांचं टार्गेट आहे. आपण पाहू शकाल अजूनही धावांचा विचार केला तर अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 18 धावा असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगली लढत चांगली बॅटिंग गावदेवी ऐरवी संघाकडून होतीये. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफस्टम व्हाइट बॉलचा इशारा केला जातोय पंचांनी दंडित केलं जातंय. व्हाइट बॉलचा इशारा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर 17 लॉस ऑफ 0 विकेट. खूप चांगली सुरुवात म्हणावं लागेल इथे गावदेवी ऐरोली संघाची. सेमीफायनल लढत आहे ही मॅच जिंकतो तर थेट अंजूर संघाकडे फायनलचा सामना खेळण्यास संधी मिळेल. यावेळेस लेंथ बॉल फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून निलेश भोईर. वीरेंद्र सेवकच्या बॅट मधून येतोय हवाई हल्ला चेंडू सी मारे शबार षटकार. निलेश भोईर वीरेंद्र सेवक करतोय संघाची धावसंख्या झपाट्याने वरते. संघ जाऊन पोहोचते तब्बल 23 धावा समीकरण आहे. 13 चेंडू 11 धावांची अजूनही आवश्यकता. खूप समर्थक आहे निलेश भोईरचे टीमचे. यावेळेस चेअरअप देखील केलं जात आहे. हाफ ट्रॅकर स्क्वेअर कटला जवाब स्ट्रोक चेंडू जातोय सीमा पलीकडे सीमा रेषा पार षटकारानंतर चौकार येतोय निलेश भोईरच्या बॅट मधून. षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरं दोन षटकांचा खेळ ते संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. आता मात्र धावांची आवश्यकता असेल तब्बल 7 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. वन हँड ही मॅच जाते की काय त्याचं श्रेय जातं निलेश भोईरला. काय बॅटिंग केली आहे आणि त्याला 7 लाभली आहे अनिकेत वैतीची कडे. एक षटकार देखील अनिकेतच्या बॅट मधून आला. कॉन्फिडन्स देखील हाय लेवलचा पाहायला मिळतोय. भूषण पाटील गोलंदाजीसाठी येतोय. हाफ ट्रॅकर शॉर्ट पुल केला जातोय मिड विकेट रिजन मध्ये. ऋषी काटे येईल तोपर्यंत सिंगल घेतली जाते आणि सिंगलने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल
28 धावा अजूनही धावांचा विचार केला तर 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 11 चेंडू 6 धावा. स्ट्राइक एंडवर निलेश भोईर मोठा फाइट का लगवला जातोय. इथे चेंडू मिड विकेट रीजन मध्ये ऋषी काटे पुन्हा एकदा येईल. तोपर्यंत फेकी चांगली सिंगल मिळते. संयमाचं क्रिकेट म्हणावं लागेल. हळूहळू एक एक धावाने विजयाच्या नजदीक विजयाच्या जवळ जाताना गावदेवी ऐरोली संघ आणि या वर्षीची पहिली ट्रॉफी गावदेवी ऐरोली संघाच्या नावावर येईल की काय. यावेळेस बीट करून गेलाय. खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल भूषण पाटीलचं. यावेळेस भूषण पाटील देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये चालला नाही. भूषण पाटील मात्र संघर्ष करत होता या संपूर्ण मालिकेमध्ये आणि गोलंदाजीमध्ये देखील प्रभाव सोडू शकला नाही. टीमचा परफॉर्मन्सवर नक्कीच नाराज असेल. स्वतःच्या परफॉर्मन्सवर नक्की नाराज असेल. हा ट्रॅकर आणि इथे एम एस धोनी स्टाईलमध्ये अनिकेत वैतीने ही मॅच फिनिश केली आहे आणि गावदेवी ऐरोली टीम पोहोचते थेट फायनलमध्ये. गावदेवी अंजूर बनाम गावदेवी ऐरोली असा सामना ग्रँड फिनलीचा पाहायला मिळेल. तर जाऊया आपण फायनलच्या मॅच कडे. तोपर्यंत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि अंजूर टीम आणि गावदेवी ऐरोली टीम टॉस चढ्या. कुमार इलेवन तुर्बे संघ आपला सन्मान चिन्ह घेऊन सन्मानपूर्वक जा. तर किती काढले निलेशने? 19